नमस्कार मंडळी मी पंजाब पचाटे आपण पाहतात आधुनिक शेतीतंत्र व हवामान यूट्यूब चॅनल तर मंडळी आपण कालच्या डेटला या ठिकाणी अंदाज दिलेला होता की पंधरा जानेवारीपर्यंत कसं महाराष्ट्रातलं वातावरण राहणार रा आहे त्यानंतर बघूयात सहा आणि सात जानेवारीचा हवामान अंदाज तोही आपण त्यामध्ये टाकलेला आहे आपण डिटेल व्हिडिओ बघू शकता तर मंडळी सहा आणि सात जानेवारीला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या काही भागामध्ये अगदी तुरळक ठिकाणी सहा जानेवारीला पावसाची शक्यता आहे त्यानंतर सात जानेवारीला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण कोरडं राहील महाराष्ट्रातल्या एखाद्या ठिकाणी तुरळक ठिकाणी अगदी हलका पाऊस दोन ते तीन मिनटात या ठिकाणी होऊ शकतो आणि परत आठ जानेवारीला संपूर्ण कोरडं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहील जो पाऊस सध्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी हलका होत आहे त्याचं कारण असं आहे जे बंगालच्या खाडीतून वारे येत आहेत आणि उत्तरी वारे येत आहेत त्यांच्या मिलनामुळे काही ठिकाणी थोडंसं स्थानिक पावसाचं वातावरण ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसत आहे तर तेही आपल्याला जवळपास सात जानेवारीपासून दिसणार नाही आणि आठ जानेवारीला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये थंडी थोडीशी वाढणार आहे त्यानंतर पंधरा जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये खूप थंडी भयानक थंडी या ठिकाणी पडणार आहे आणि ही थंडीची लाट जी आहे ती वीस जानेवारीपर्यंत राहणार असा अंदाज आहे तर आणखी काही अपडेट आल्यास मी आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन ये आणि माझे शेतीविषयक व्हिडिओ असतील ते आपण बघायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र